योगी बाबा देगा कि मोदी देगा? हम लोग को ऐसा काम दे, हम लोग इधर 11 बजे से ट्रांसपोर्ट चालू होगा तो फिर कैसे हम लोग जिंदगी जिएंगे? हम लोग के हाथ गाड़ी से, आप लोग बोलते पुलिस वाले की तकलीफ होता है, लेकिन हम लोग के हाथ गाड़ी से क्या तकलीफ है? तो हम लोग इससे अच्छा ट्रांसपोर्ट तुम 7 बजे खोलाओ ना, फिर हम लोग 8 बजे से लेकर 11 बजे तक के डाल देगा। नमस्कार, लोकमत मुंबई मध्ये मी निधी पेडणेकर, तुम्हा सर्वांचं स्वागत। वाहतूक पोलिसांनी एक नवीन GR काढलेला आहे। या GR अंतर्गत जे मुंबईच्या रस्त्यांवर, प्रामुख्याने दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवरती जे हातगाडीवाले आहेत, त्यांनी वाहतूक करण्यासाठी सकाळी 8 ते 11 आणि दुपारच्या वेळेस दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांची जी वाहतूक आहे हातगाडीची, ती करण्यासाठी बंदी घातलेली आहे। आणि याचं मुख्य कारण म्हणजे की रस्त्यांवर होणारं ट्रॅफिक, सकाळी कामावर जी माणसं येणारी असतात त्यांनाच होणारा त्रास, आणि हे सगळंच कमी करण्यासाठी हा जो GR आहे तो काढलेला आहे। पण हा GR काढताना मुंबईचं ट्रॅफिक कमी होईल, दक्षिण मुंबईमध्ये जी लोकं कामासाठी येतात त्यांनासुद्धा सोयीची, ह्या सगळ्या गोष्टी सोयीच्या असणारच आहेत। पण याच सोबत याची दुसरी बाजू अशी की जे हातगाडी चालवणारी मंडळी आहेत त्यांचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधनच हातगाडी आहे, आणि जर का त्याच्याच वेळा कमी करण्यात आल्या किंवा जर तेच काम सुरुवातीच्या काही तासांमध्ये किंवा दिवसाच्या शेवटच्या काही तासांमध्ये, की जिथे मोठ्या प्रमाणात काम होतं, जर का त्याच वेळात हे बंद करण्यात आलं तर त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न किंवा ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांचं काय होणार आहे, आणि त्यांना जे उत्पन्न मिळतं त्याचं काय होणार आहे, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्यासाठी मी आत्ता आलेली आहे अब्दुल रहमान स्ट्रीट मुंबई इथल्या एका या मार्केटमध्ये, आणि तिथले जे हातगाडीवाले आहेत त्यांच्याशी सुद्धा मी बातचीत करणार आहे, त्यामुळे ते काय बोलतं आहे ते सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मी 10 बजे दिलीप यादव, 8 बजे से लेके 10 बजे 11 बजे तक हाथ गाड़ी चालू रहेगा तो ट्रांसपोर्ट भी उतने टाइम कर दे, जितना टाइम हाथ गाड़ी बंद करा दे उतना टाइम ट्रांसपोर्ट बंद करा दे, फिर तभी हम लोग का काम हो पाएगा। यूपी में कोई काम देगा ऐसा कि यहाँ से छोड़ के हम लोग वहाँ चले जाएँ? योगी बाबा देगा कि मोदी देगा? हम लोग को ऐसा काम दे, हम लोग इधर से छोड़ के चले जाएँगे, उधर चले जाएँगे। अभी हाथ गाड़ी हम लोग का रोजी रोटी है, तो हम लोग उससे नहीं कमाएँगे तो कमाएँगे क्या, करेंगे क्या हम लोग? भाई, हम लोग के हाथ गाड़ी से, आप लोग बोलते पुलिस वाले की तकलीफ होता है, लेकिन हम लोग के हाथ गाड़ी से क्या तकलीफ है? यहाँ टेम्पू बाइक यहाँ छपड़ी लगा हुआ, हम लोग को तकलीफ होता है। हम लोग रोड पे चलते तो भी हम लोग को तकलीफ रहता है। आप लोग बोलते हो 11 बजे के, सुबह 8 बजे लेके 11 बजे तक के रहेगा, तो हम लोग इससे अच्छा ट्रांसपोर्ट तुम 7 बजे खोलाओ ना, फिर हम लोग 8 बजे से लेके 11 बजे तक के डाल देगा। उसके बाद में 4 बजे से लेके बोले हो 8 बजे तक के, तो फिर हम लोग का कैसा काम धंधा चलेगा? ये तकलीफ होता है हम लोग को, हम लोग से तकलीफ नहीं हाथ गाड़ी वाले से, पुलिस वाले बोले या कोई भी बोले, हम लोग को तकलीफ नहीं। ये तकलीफ होता बाइक वाले से लेके, अपना टेम्पू वाले से लेके, टेम्पू और लारी वाले से ज़्यादा तकलीफ है। मेरा हनुमंत चौहान नाम है, मैं अब्दुल रहमान स्ट्रीट में हाथ गाड़ी का काम करता हूँ, बहुत सारा दुकान का पार्सल उठाता हूँ। 11 बजे से हम लोग का ट्रांसपोर्ट चालू होता है, शाम को 8 बजे तक चालू रहता है। आप लोग बोलते हैं 8 बजे से लेकर 11 बजे तक, तो हम लोग का कुछ मतलब ही नहीं करता, हम लोग भूखे मर जाएंगे ऐसा काम रहेगा तो ऐसा कैसा चलेगा सर? हम लोग तो ऐसा 11 बजे से ट्रांसपोर्ट चालू होगा तो फिर कैसे हम लोग ज़िंदगी जिएंगे? बंद कर देंगे 11 बजे तक, और 11 बजे से हम लोग को अगर 6 बजे 7 बजे तक मिलता है तो भी समझ लो ठीक है, एक बार चलने भर का है। अब उसके आगे हम लोग क्या बोले सर, बोलिए। आपण यांच्याकडनं जाणून घेतली, जे हातगाडीवाले आहेत त्यांच्याचकडनं आपण दुसरी बाजू जी आहे ती जाणून घेतली, कारण ही बरीचशी अशी माणसं आहेत की ज्यांचं उदरनिर्वाह, त्यांचं खाण्याचा हा जो मुख्य स्रोत आहे पैसे कमवण्याचा, तोच ही हातगाडी आहे। आणि जर का त्यांच्या कामाचे तासच जर कमी झाले तर त्यांचं इन्कमसुद्धा हे अर्ध होणार आहे, त्यामुळे हातावर ज्यांचं पोट आहे ती मंडळी काय करणार, हा प्रश्नसुद्धा त्यांच्याकडनं उपस्थित केला जात आहे। आणि या सगळ्या संदर्भात तुमचं मत काय आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आमचं चॅनल आहे लोकमत मुंबई, व्हिडिओ जर्नलिस्ट ओंकार तावडेसह निधी पेडणेकर, मुंबई।